उद्योगनगरी म्हणून उदयास आलेल्या पिंपरी चिंचवडच्या मावळ तालुक्यात सध्या कामगारांवर बेरोजगारीचं सावट आलंय. याच कामगारांवर कंपनी मॅनेजमेंट अन्याय करतानाच पाहायला मिळतंय. प्रसिद्ध कंपनी लार्सन अँड टर्बो मधील तब्बल 139 कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आलंय. त्यामुळे कामगारांनी कंपनीच्या समोर आमरण उपोषण पुकारलंय. मावळ परिसरातील प्रसिद्ध लार्सन आणि टर्बो ह्या कंपनीत गेल्या कित्येक वर्षापासून काम करणारा मोठा वर्ग आहे. कंपनीच्या उभारण्यासाठी स्थानिक शेतकरी पुत्र जमीन देणारे देखील कामगार ह्या कंपनीत कामाला आहेत. मात्र मुजोर व्यवस्थापनामुळे अशा असंख्य कामगारावर उपासमाराची वेळ आली आहे. वर्षानुवर्ष काम करून देखील कामगारांना पुरेसा पगार नाही आणि वर्षानुवर्ष काम करून देखील कामगारांना कायमस्वरूपी तर सोडा मात्र वागणूक ही चांगली नसल्याने कामगारांनी व्यवस्थापनावर आरोप केले आहेत. घेऊन इथं बोलवलं जाताना तेव्हा आम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला 2-3 वर्षात मॅनेजर वगैरे केलं जाईल किंवा तुम्ही स्वतःचं घर असं घेऊ शकाल, म्हणजे लाखाच्या घरात जे ती लाखाच्या घरात असतं. आणि त्यांनी सांगितलेल्या आश्वासनं म्हणजे आम्ही भूलतो त्या आश्वासनांना आणि आम्ही घरी तसंच सांगतो की असं आहे. मग घरचे म्हणतात ठीक आहे, म्हणजे चांगली अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही जावा. पण इथं आल्यानंतर काही वेगळंच असतं. आणि जेव्हा त्यांना 3 वर्षानंतर आम्ही आज विचारायला जातो की असं कसं तुम्ही म्हणताय, तेव्हा तर तुम्ही जॉईन करून घेताना आम्हाला बोललं होतं की तुम्ही 3 वर्षात मॅनेजर व्हाल किंवा 3 वर्षांनी तुम्ही स्वतःचं घर घेऊ शकाल. तर ते आता तसं म्हणतात की आम्हाला वाटलं होतं की तुम्ही 3 वर्ष टिकणारच नाही, तर तुम्ही 3 वर्षानंतर स्वतःहून निघून जाल. पण यांचा स्वतःचा बॉन्डच 3 वर्षाचा असतो, आम्ही 3 वर्षापर्यंत जाऊ शकत नाही. आणि आता 3 वर्षानंतर जर आम्ही मार्केटमध्ये बाहेर गेलो तर लोक आम्हाला विचारतात की ह्या TG बँड काय आहे आणि तुम्ही 3 वर्ष झाल्या डिफेन्ससाठी काम करताय आणि तुम्हाला एवढीच सॅलरी कशी, तर आम्ही आन्सरेबल नसतो त्यांना. मावळ परिसरात खरं तर असंख्य कंपन्यांमध्ये आधीच स्थानिक कामगारांना महत्त्व दिलं जात नाही आणि जिथे स्थानिक कामगारांच्या जमिनी घेतल्या आहेत त्यांना फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवरच काम करावं लागतंय. शुल्लक पगारात काम करायचं कसं आणि आजच्या काळात जगायचं कसा असा प्रश्न खरा तर उपस्थित होतोय. हा स्ट्राईक केलेला आहे कारण इथे एम्प्लॉईजना आणि लेबर्सला दोघांना पण खूप पिळवणूक होते त्यांची आणि ते त्यांच्या रिस्पेक्टसाठी लढत आहेत आज. आणि यात पाहता एम्प्लॉईजकडे पाहता त्यांना साधारणतः ते 10-12 वर्षापासून इथे काम करतायत आणि त्यांची सॅलरी बाकी LNTsना पाहिल्यानंतर त्यांची सॅलरी आज 40 वरती पाहिजे. सगळे डिप्लोमा इंजिनियर्स एम्प्लॉई आणि त्यांची सॅलरी 20 घरात आहे, म्हणजे साधारणतः त्यांना त्यांची फॅमिली आईवडील सगळ्यांना सांभाळायला 20,000 रुपये मिळतात मागच्या 10-12 वर्षापासून काम करून. त्यांना कसल्याही प्रकारचे इन्क्रीमेंट नाही. आज ते सुपरवायझरसुद्धा नाही आहेत, डिप्लोमा इंजिनियर्स. LNT-मध्ये इतर ठिकाणी जर आपण पाहिलं तर 10-12 वर्ष काम केलेल्या कामगारांना 40-50,000 पगार मिळतो आणि ह्या कामगारांना जर बघितलं तर गेले 8-10 वर्ष 10-12,000 म्हणजे किमान वेतनाच्या जवळपास पगार मिळतो. यामध्ये दोन प्रकारचे कामगार आहे, एक तर कंत्राटी कामगार जे स्थानिक भूमिपुत्र आहे, ज्यांचा हक्क आहे, ज्यांच्या जागा जमिनी इथं गेलेल्या आहेत, त्यांना इथं नोकरी देण्याचं आश्वासन त्या काळी सरकारने दिलं होतं, त्याही लोकांचा विषय आहे. आणि दुसरे कायमस्वरूपी जे डिप्लोमा आणि इंजिनियर मुलं आहेत त्यांना राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे त्यांनी संघटना स्थापन केलेली आहे. केवळ कुठंतरी मॅनेजमेंटने इगो केलेला आहे की तुम्ही संघटना का केली. ह्या कामगारांना जो काही त्रास होत होता, हॅरेसमेंट होतं, ती कमी पगार होता, त्याच्यासाठी या लोकांनी संघटना त्या ठिकाणी केली. परंतु संघटना मोडीत काढण्याचं काम मॅनेजमेंट करत आहे, आपली मनमानी या ठिकाणी करत आहे. राज्य घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे संघटना केलेली आहे, कुठलंही बेकायदेशीर कृत्य केलेलं नाही. जर सनदशीर मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने कामगार जात असेल. मुजोर व्यवस्थापनेच्या विरोधात सकाळपासून 139 कामगार उपोषणाला बसले आहेत. मात्र अद्याप ह्या कामगारांची विचारणा कंपनीच्या व्यवस्थापनेकडून झाली नाहीये. अशा मुजोर प्रशासनाला स्थानिक नेत्यासह कामगार आयुक्तांनी धडा शिकवायला हवा आणि कामगारांना न्याय मिळवून द्यायला हवं.